निर्मले हिंद विश्वराज्य लाभले शशिरवी प्रतिप चंद्रलेखवी कीर्ती ऐसी जा। ज्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं वादळ आणि घराघरात रसत आलेला भारतीय संस्कृतीचा प्रारंभ जे वारकरी संप्रदाय आपण पाहत आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये एक खेदाची गोष्ट की आज तरुणांची गर्दी वाढत नाही। तर तरुणांची गर्दी का वाढत नाही यामागचा हेतू काय असेल, तर तरुणांना जे हित आहे ते आतापर्यंत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून किंवा वारकरी संप्रदायातील प्रिय हा या तरुणांपर्यंत पोहोचत नाही। ज्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या माध्यम वारकरी संप्रदायाचे विचार तरुणांच्या घरापर्यंत आणि तरुणांच्या हृदयापर्यंत पोहोचतील त्या दिवशी नक्की परमार्थामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येतील। पण नक्कीच आपण म्हणतो की तुकोबरायांनी सुद्धा म्हटलं की तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाचं, तरुण हा परमार्थात आला पाहिजे, परमार्थ हा आपला वाढला पाहिजे। तर आजची जी पिढी जर नष्ट झाली तर पुढं परमार्थ चालत नाही, त्यामुळे अनुषंगाने विचार जर केला तर आपल्या घराघरामध्ये जी रीतपरंपरा चालू आली तर आपला परमार्थ जर टिकवायचा असेल नक्कीच आपल्या संप्रदायामध्ये ती तरुणांना हा आजचा परमार्थ कळला पाहिजे, तरच परमार्थ पुढे ढकेल। पण आजच्या करोनानं फॅशन आणि व्यसन याच्यामध्ये दिवस आनंदात उत्सवात घालत मजा वाटते, पण परमार्थ काय, ज्ञानोपाय काय, तुपोग आहे काय। कीर्तनकारांच्या माध्यमानं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज नारदेकर नारदाच्या गादीवर सांगण्याचा विषय नको, विषय इथं महत्त्वाचा आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज तरुणांना कळले की तरुणाचं आकर्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आहे। जोपर्यंत आपल्या धर्ममंडपात तरुण येत नाही त्याला त्यापर्यंत छत्रपतीचे विचार सांगा, आणि तो तरुण आपल्या धर्ममंडपात आला की तुकोबरायांचा त्याला गाथा सांगा, त्यावेळेस आला परमार्थ वाढेल। धन्यवाद। रामकृष्ण।